आज मी आणले आहेत बोकडाचे पाय, त्याचे आपण बनवणार आहोत पाया सूप। त्यासाठी लागणारे साहित्य यादी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। प्रथम मी बोकडाचे पाय व त्याचे खूप स्वच्छ करून धुवून घेतले आहेत। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तेल, 3 बारीक चिरलेले कांदे, 2 कापलेले टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर, मीठ, आलं लसूण पेस्ट। खडे मसाल्यात मी घेतले आहे 2 वेलायची, 5 मिरे, 2 तुकडे दालचिनी, 2 लवंगा, तसेच 1/2 चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे खोबऱ्याचा केस व 1/2 चमचा लाल तिखट। तर आता आपण गॅस पेटवून त्यावर कुकर ठेवू। त्यात फोडणीसाठी थोडे तेल टाकू। ते गरम झाल्यावर त्यात प्रथम खडा मसाले टाकू। हे टाकून झाल्यावर त्यात आपण घेतलेले आले लसूण पेस्ट टाकू व ती थोडी परतून घेऊ। आले लसूण व खडा मसाला परतून झाल्यावर त्यात चिरलेला कांदा टाकू व तोही चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊ। कांदा परतून चांगला लाल झाल्यावर त्यात आपण घेतलेला खोबऱ्याचा केस टाकू। आता त्यात चवीनुसार मीठ टाकू।
आता त्यात हळद पावडर टाकू। हळद टाकल्यावर धने पावडर ही टाकू। आता आपल्याला हवे तेवढे कमी जास्त तिखट टाकू। मी या ठिकाणी अर्धा चमचा तिखट घेतले आहे। तिखट घातले नाही तरीही चालते। आता कुकर मध्ये हे सर्व पदार्थ चांगले एकजीव केलेले आहेत। त्यात आपण स्वच्छ केलेले पाय व खूर देखील टाकू। पाय व खूर कसे स्वच्छ करावे हे तुम्हास माहीत नसल्यास मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा, म्हणजे त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्या आग्रहास्तव तयार करीन। आता त्यात टोमॅटो व कोथिंबीर टाकू। आता कुकर मधील पायाचे अंगचे पाणी आटवून घेऊ। आमचे पाणी आटले आहे। आता त्यात पाय शिजण्यासाठी व सूप होण्यासाठी पुरेसे पाणी टाकू। आता कुकरचे झाकण लावून हे पायाचे सूप 20 मिनिटे चांगले शिजवून घेऊ। 20 मिनिटे झालेले आहेत व आपले पायाचे सूप देखील तयार आहे।
आता हे सूप मी खाण्यासाठी एका प्लेट मध्ये वाढत आहे। माझी ही पाया सूप करीची रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राइब करा।